नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार मुंबईमध्ये कोरोना वाढीचा वेग दिवसागणिक आक्रमकतेनं वाढतोय कोरोना रुग्णसंख्येमध्ये रोज नवनवे विक्रम वाढत असून सुद्धा गुरुवारी या रुग्णसंख्येमध्ये आठ हजार सहाशे सेहेचाळीस रुग्णांची विक्रमी भर पडली गुरुवारी म्हणजेच एक एप्रिलला दिवसभरात पाच हजार एकतीस रुग्णांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही तीन लाख पंचावन्न हजार सहाशे एक्क्याण्णव इतकी झाली कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी सुद्धा संसर्गमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा दिलासादायक आहे असं म्हणायला हरकत नाही एकंदरीत मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत आहे कोविड रुग्णवाढीचा दर हा एक पूर्णांक अडतीस टक्क्यांपर्यंत आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा एकोणपन्नास दिवसांचा झालाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत मिनी लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काहीसे संकेत आपल्याला महापौरांकडून मिळतात आणि याबाबत आपल्याला किशोरी पडणेकर यांनी बोलत असताना याबाबतचे काही संकेत सुद्धा दिलेत कारण कोरोनाच्या या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबई हे डेंजर झोन मध्ये आहे असं म्हटलं जात आहे मुंबई शहरातील आकडा हा वाढतोय आणि म्हणून या वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी शहरात शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील अशी माहिती मुंबईच्या महापौरांनी आपल्याला दिली मुंबईमध्ये सध्या नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहेच रात्री आठ ते सकाळी सात या दरम्यान हा कर्फ्यू आहे त्यामध्ये जमावबंदी आहेच रुग्णसंख्या कमी करण्यासाठी म्हणून राज्य सरकारतर्फे मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी पाळाव्यात असं आवाहन सुद्धा केलं त्या पार्श्वभूमीवर महापौरी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या यावेळी महापौरांनी गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेत सुद्धा दिलेत आता हे निर्बंध काय असू शकतात ते आपण पाहूया तर हॉटेलमध्ये पन्नास टक्के उपस्थितीच ग्राहकांना दिली जाऊ शकते दुसरी गोष्ट अशी की धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात येतील थे तिथे थी कुणालाही प्रवेश मिळणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे थिएटर थी आणि मॉल पुन्हा परत पूर्णपणे बंद करण्यात येतील त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्यांना पुन्हा परत लोकल प्रवास बंद होऊ शकतो केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली जाऊ शकते कार्यालयांच्या बाबतीत सुद्धा निर्बंध लागू शकतात ते म्हणजे कार्यालयांमध्ये दोन शिफ्ट मध्ये काम होऊ शकतं आणि कार्यालयांमध्ये जी काही उपस्थिती असते कर्मचाऱ्यांची ती सुद्धा पन्नास टक्केच ठेवायची या गोष्टीवर सुद्धा भर दिला जाऊ शकतो दुकानं सुद्धा बाजारपेठांमधली एक दिवस आड उघडी उगड़, राहू शकतात अशा पद्धतीचे निर्बंध लागू शकतात असं एकंदरीत संकेत सध्या मुंबईकरांना मिळतात आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की सध्या कोरोनाची ही जी काही लाट येते किंवा पुन्हा परत रुग्णसंख्या वाढताना दिसते यामध्ये लहान मुलांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे आता पुन्हा परत शाळा काही सुरू किंवा एकंदरीत थोडीशी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तरुण पिढी किंवा लहान जी वयो काही वयोगट आहे मुलांचा त्यामधली मुलं सगळ्यात जास्त घराबाहेर पडतायत की काय असं सुद्धा काही ठिकाणी संशोधन केलं गेलं आणि खरंच ही माहिती त्यातून समोर आली की त्यामुळेच कदाचित मुलांना हा संसर्ग जास्त मोठ्या प्रमाणावर होतोय का अर्थात लहान मुलांच्या जरी कोरोना त्यांना झाला असला तरी सुद्धा मृत्यूची संख्या ही फार कमी आहे ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणू शकतो पण म्हणून त्यांच्या जीवाशी खेळ होऊ शकत नाही त्यामुळे या बाबतीत सुद्धा मुंबईकरांनी आणि अर्थात प्रशासनाने सुद्धा योग्य ती काळजी घेणं फार आवश्यक आहे त्यामुळे आता मुंबईकरांना नाईट कर्फ्यूचा एक अल्टिमेटम दिला होता असं आपण म्हणूया स्वतः पालकम असलम शेख यांनी आणि त्यामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं होतं की जर यामध्ये मुंबईकर ऐकलं नाहीत तर मात्र आम्ही पुन्हा परत लॉकडाऊनच करू पण सध्या मिनी लॉकडाऊनचे संकेत आपल्याला मिळत आहेत त्यामुळे मुंबईकरांनी त्या, त्या दृष्टीने थोडीफार खबरदारी बाळगणं सध्या फार आवश्यक आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर महाएम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा या मिनी ला लॉकडाऊनबाबतचं तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद